वो क्या है, घी है क्या? हाँ घी है, हाँ बस उतना ही डालो। घर का घी है। हाँ नहीं, ताजा ताजा सब्जियां हैं अपनी खेती की, और अपना चावल हमारा, अपना हमारा लोकल फ्रूट जो यहाँ का उत्तराखंड का पारंपरिक फ्रूट है। शांति बड़ी आप जो मला एक या ठिकाणी एक व्यक्ती भेटला, ज्याचं की अधिकृत त्यांनी रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे की टुरिझमचं, तो मग त्यांनी मला बघितलं, आता ते देऊ भाऊ आप तुम्ही माझ्या इथं, म्हणजे की तुम्ही आप मेरे वहां रह सकते हो, येते आपको जितना दिल चाहिए उतना पैसा दे सकते हो, वैसे तो मेरे रूम का रेट है 3,000 रुपये। असं बोलता बोलता ते नंतर म्हणला, चलो अरे क्या यहाँ भी बहुत बड़े म्हणता, अरे तो बोले चलो मेरे साथ, आणि मी त्यांना घेऊन आलो आहे। तुम्हाला तो माणूस मागं दिसतोय काळ्या ड्रेसमध्ये, तो इतका हुशार आणि इतका चॅप्टर माणूस आहे, मी आजपर्यंत बघितला नाही, तो फक्त त्याचंच बघतोय, कारण हे दुसऱ्याचं, हे गेस्ट हाऊस आहे, हे दुसऱ्याचं आहे, तिथंच जाऊन ते बाकीच्यांना काय बोलतोय की सांगा ना आपल्या इथं घेऊन यायला, त्यांना बरेचच्या टायमाला आपल्या इथं घेऊन यायला, आणि हे टुरिझमचं हे मालक आहेत, आत्ता आले आहेत हे टुरिझमचे मालक आहेत या ठिकाणी असणाऱ्या यमुनोत्रीचे पुजारी देखील आहेत ते। आता बराच वाढू झाला, अर्धा तास झाला जो वो है ना क्षेत्रीय प्रचारक जी, अर्धा तास थांबवले अजून, आता बघू काय होते, मी तर आता काय पैसे देणार रूम मध्ये राहणार, पैसे काही देणार नाही, तुम्हाला व्हिडिओ तर मी अख्खा दाखवतो, रूम वरती गेलो सगळ्या गोष्टी सांगतो, कशा प्लॅनिंग काय त्याचं कसं काय टू काय, लय खतरनाक माणूस आहे, मला मला आज पहिल्यांदा भेटलाय, चला जवळपास आता रात्रीचे 10 वाजलेले, रूमवरती अरे डोळ्यावरती झोप जास्त आहे, पण की ह्या रूम मालक आहे, तुम्हाला घेऊन गेलो होतं, व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिलं भेटेल समजा, भाई इतका वेळ आहे मला माहितलं नसतं, मला घेऊन गेलं साधारण 4:30-5 वाजता, म्हटलं काय ना रूमचे पैसे काय आपल्याकडले कमी असतात असं तसं, 10 वाजता त्याने मला घेऊन आला, मला म्हटलं तेरे गाडीला काय मेडी दोस्त के गाडी लेके चल थोडं बाहेर जाणे काय, 2-3 किलोमीटर घेऊन गेला, बाबाजी बसला तर उठानच, 9-9:30 वाजता उठला, आता 10 वाजता रूमवरती आलो आहे, आणि गाडी येताना काय म्हणतो आहे मला, आपल्या रूम का ज्यादा नाही लेकिन 1 दिन का 3,000 भाडा आहे, आता काय डोकं झालं ना त्याला, म्हटलं आता मी माझं मंदिरात झोपतो, मला काय तुला 3,000 द्यायला परवडणार नाही, नंतर त्याचे इतके भांडं झाले, ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलंच भेटलेले, तर तिथं मग लगेच म्हटलं तो महाराष्ट्र का छोकरा आहे, लगेच के सामने सब हो गेले, मला बोलून घेतलं, मी जे जे खरं होतं ते खरं बोललो समजा, पुढच्याची चुकीच होती, कारण ह्याच्या घरात डायरेक्ट येऊन ते म्हटले दारून मटण द्या, कारण हे काही विकत नाही, कदाचित विकत पण असतील, कारण का ह्याचा एक मित्र आला होता माझ्याबरोबर आत्ता, म्हणजे की आम्ही जिथं गेलतो ना तिथं, तर त्यांनी आता नाही ना तो मी टू व्हीलरवर आलो, आणि तो तेव्हा त्याच्या एक मोठ्या गाडीत आला, तर ह्याने आतमध्ये जाऊन एक बिअरची बाटली कशात तरी होती, पण एवढे 100%, कारण 1,001% बिअरचीच बाटली होती, जाकून घेऊन तो गेला होता चालल्याला, आणि तो गेला ती दोघं बिअर आणि त्याच टायमाला आली ती इधर किधर मिलता आहे बोलके, मग नंतर लय मारामाऱ्या झाल्या, त्याने लय माराय मारला त्या बिअऱ्यांना, असं एखादं आता रूममध्ये आलो आहे, बाहेर मी तर बाहेरच झोपलो त्या बट्ट्यात, तिथं टेंट लावायचं होता ना, स्लीपिंग बॅगमध्ये झोपं म्हटलं, बाहेर झोपलं, मग त्याची ती बायको म्हणली, नाही नाही भैया तुम्ही आज सोजा इथं बिबटे आहेत ज्यादा, कारण जंगल आहे, बिबट्या आमच्या शेळ्यांना यांना मारलेलं आहे, त्यामुळे बिबट्या येऊन डायरेक्ट नरड्या बिरड्या धरतो, तो आतमध्ये थांब, आता तो मालक तर तिकडेच आहे, अजून ते भांडणं झालं तिकडेच गेलाय, मी तर आलो आहे आता बघू त्याला पैसे द्यायचे का नाही, हे रूममध्ये झोपतो आणि बघू सकाळ काय असेल ते, पण सकाळ सकाळ यमुनोत्रीला मला लवकर जायचं आहे, तेवढं पहिल्यांदा एक धाम सुरुवातीचं करून, मग बाकीचे 3 धाम राहतील ते देखील आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल, हा व्हिडिओ इथंच थांबवतो, आणि इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पुढचा देखील बघायला भेटेल, गुड नाईट, आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर मी तुम्हाला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला सांगा, आणि सबस्क्राईब वाढवण्यासाठी पुढं देखील व्हिडिओ शिकले शेअर करत चला, आणि कमेंट देखील करत चला, चला गुड नाईट। तर मित्रांनो एक आता 10 वाजल्यात, रूममध्ये खरंच झोपण्यासाठी गेलो तो तुम्हाला म्हटलेलं गुड नाईट, ओके आहे घी आहे क्या? हां घी। हां बस उतना ही डालो। घर का घी है। हां तर
मावशी उठल्या, ह्यांनी स्वयंपाक केला, म्हणले भूकाम नाही सोने का, तर त्यांनी माझ्यासाठी गरम गरम रोटी कालवण, आणि तुम्ही पाहू शकता मला बोलून घेतलंय त्यांनी परत हे घरचं। तर हे आपण जेवतोय ताट, पाणी बघितलं का, ताटामध्ये ना मी तर माझा ते नेमकं जेवताना आलो होता भाई आराम से खाना को, म्हणला पैसे का टेन्शन मतलब पैसा मत दोन देने का रहेगा तो दोन मत दो, बघू जर जमलं तर 100 रुपये देऊ त्याला, जेवलो तर एवढे चांगले रूम पण भेटले झोपायला, बघू आता ते सकाळचं सकाळ, चल आता खरंच गुड नाईट। रणवीर राणा यांचे रूम आहे जी, यांचे गेस्ट हाऊस आहे या ठिकाणी, आज त्यांनी मला राहण्यासाठी दिलंय, कधी आला तुम्ही तर अतिशय भारी रूम आहे या ठिकाणी, स्वच्छ टी व्ही आहे, बेड आहे, स्वतंत्र टॉयलेट बाथरूम आहे, गिजर आहे, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आला ना उत्तम राहण्याची सोय आहे, आणि इथूनच काय अंतरावर तरी मंदिर आहे, हा हे गाव मे राहते, त्यामुळं दूर रुकण्याचं काही मतलब नाही आहे, मंदिर के बाजू में तुम रुक सकते हो जी, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी येऊ शकता, चला देव काय झोपून देणार नाही, आज झोपाय गेलो की परत आला ठक 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 ठक, येऊन परत बसला, आता त्याला आलोय सोडून, आता तरी झोपतो, गुड नाईट परत एकदा।